नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित पूर्व चाचणी विषय मराठी अभ्यासणार आहोत. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. विषय मराठी. प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचा व खालील प्रश्न क्रमांक अ ते ई प्रश्नांची उत्तरे लिहा. तर विद्यार्थ्यांनो, खाली दिलेला उतारा तुम्हाला लक्षपूर्वक वाचायचा आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. अ, ज्योतिराव फुले कोठे राहत? पर्याय आहेत सातारा, कोल्हापूर, पुणे. उत्तर आहे पर्याय तीन, पुणे. आ, कोणाच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणे होते? पर्याय आहेत पुरुषाच्या, स्त्रीच्या, समाजाच्या. उत्तर आहे पर्याय दोन, स्त्रीच्या. ई, जसे गोर गरीब तसे दिन टिंबटिंब. पर्याय आहेत रात्र, दुबळे, गरीब. उत्तर आहे पर्याय दोन, दुबळे. प्रश्न दुसरा, खालील शब्दातील मूळ रूपातील क्रियापदे कोणती ते शोध व लिही. शब्द आहेत झोपणे, वाचून, वाचणे, खाल्ल्यावर, खेळून, पडणे, खेळणे. या दिलेल्या शब्दातील मूळ रूपातील क्रियापदे आहेत झोपणे, वाचणे, पडणे, खेळणे. प्रश्न तिसरा, प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना कोणत्या सूचना असाव्यात? कोणत्याही दोन सूचना लिही. उत्तर, एक, प्राणी संग्रहालयात स्वच्छता ठेवावी, कुठेही कचरा टाकू नये. दोन, प्राण्यांच्या खोड्या काढू नयेत. तीन, प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ नये. प्रश्न चौथा, हार या शब्दाची भिन्न अर्थ असणारे प्रत्येकी एक वाक्य लिहा. उत्तर, बलाढ्य शत्रूंसमोर हार न पत्करता बाजी प्रभूंनी शर्तीने खिंड लढवली. या वाक्यातील हार या शब्दाचा अर्थ पराभव असा आहे. दोन, स्पर्धेत विजेत्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. या वाक्यातील हार या शब्दाचा अर्थ फुलांची माळ असा आहे. प्रश्न पाचवा, कार हा प्रत्यय लावून दोन नवीन शब्द तयार करा व लिहा. उत्तर, चित्रकार, नाटककार, गीतकार, कलाकार, पत्रकार, उपकार. प्रश्न सहावा, पुढील वाक्य वाच व आधुरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिही व शब्दासह वाक्यात योग्य तो बदल करून वाक्य परत लिही. वाक्य आहे, नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत करता न आल्याचा खेद वाटला. या वाक्यातील आधुरेखित शब्द आहेत मैत्रिणीला खेद. तर या वाक्यातील मैत्रिणीला या अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द आहे सखी व खेदचा समानार्थी शब्द आहे दुःख. तर वाक्य असे होईल, नीलमला तिच्या सखीला मदत करता न आल्याचे दुःख वाटले. प्रश्न सातवा, डोळे भरून येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय आहेत डोळे दुखणे, रडू येणे, अपमान वाटणे, सुरुवात होणे. डोळे भरून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे रडू येणे. प्रश्न आठवा, किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्ष खाल्ली, गणेश तू किरण बरोबर होतास, तू काय काय खाल्ले? वरील वाक्य विरामचिन्हासह परत लिहा. तर विद्यार्थ्यांनो, वरील वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह घालून हे वाक्य परत लिहायचे आहे. किरणने आंबा, सीताफळ, केळी, द्राक्ष खाल्ली, गणेश तू किरण बरोबर होतास, तू काय काय खाल्ले? प्रश्न दहावा, पुढे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व चित्रांच्या आधारे गोष्ट तयार करून गोष्टीला नाव द्या. तर विद्यार्थ्यांनो, खाली चित्र दिलेली आहेत, या चित्रांचे व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचे आहे व त्यावर आधारित तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे. तर आपण इथे गोष्ट तयार केलेली आहे, गोष्टीचं नाव आहे एकमेका सहाय्य करू. एका माळरानावर एक घोडा आणि गायीचे छोटे वासरू भुकेने कासावीस अन्नाच्या शोधात भटकत असतात. तेवढ्यात त्यांना सफरचंदांनी भरलेले मोठे झाड दिसते. परंतु झाडावरील सफरचंद खूप उंच असतात, फळांपर्यंत त्यांना पोहोचता येत नाही. तिथे शेजारी एक मोठा दगड व लाकडी फळी पडलेली असते.
तेवढ्यात वासराला एक युक्ती सुचते. वासरू म्हणते, घोडे दादा आपण एक युक्ती करूया. वासराने सांगितल्याप्रमाणे घोडा त्या दगडावर लाकडाची फळी ठेवतो. वासरू म्हणतो, आता आपण दोघे विरुद्ध दिशेला या फळीवर उभे राहूया. घोडे दादा, तुम्ही तिकडून उडी मारा, म्हणजे मी वरती जाईल व झाडावरची फळे खाईन. नंतर तुम्ही तिकडच्या बाजूने उभे राहा आणि मी इकडून उडी मारेल, म्हणजे तुम्ही वर जाऊन झाडावरची फळे खाल. अशा प्रकारे आपण दोघेही झाडावरची फळे खाऊ शकू. आपण दोघांनी एकमेकांना मदत केली तर आपल्या दोघांचीही भूक भागेल. घोड्याला सुद्धा वासराची युक्ती आवडते, तो तयार होतो. अशा प्रकारे ते एकमेकांना मदत करून झाडावरची सफरचंद खातात. तर विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने तुम्हाला चित्रांच्या सहाय्याने गोष्ट तयार करायची आहे व गोष्टीला नावसुद्धा द्यायचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.